अशा अनेक व्हिडिओसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. अष्टांग योग पहिला अंग यम यम आणि पहिला यम सत्य, दुसरा यम अहिंसा. अहिंसा आचरणात आणल्यामुळे आपल्या वातावरणामधल्या पण हिंसक प्रवृत्ती अहिंसक बनतात असं पतंजली ऋषींचं म्हणणं आहे. आणि अहिंसा ही फक्त शारीरिक स्तरावर नाही तर वाणीच्या आणि विचारांच्या स्तरावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे. काय होतं जेव्हा आपलं मन अहिंसेत नसतं? तेव्हा आपलं मन वर्तमानामध्ये नसतं. हिंसक प्रवृत्ती अग्रेशन याच्यामध्ये मन वर्तमानातून दूर जातं, योगस्थितीमधनं दूर जातं. तिसरं यम अस्तेय, चोरी न करणं. ज्या पद्धतीने भौतिक स्तरावर वस्तूंची चोरी न करणं, कारण मनामध्ये येतं ना की अरे पकडले नको जायला, पकडले गेलो तर मन वर्तमानात नाही आहे. त्या पद्धतीने मानसिक लेवलवर सुद्धा, वैचारिक लेवलवर सुद्धा अननेसेसरी कॉम्पिटिशनमध्ये लोक जातात, रॅटरेसमध्ये लोक जातात. दुसऱ्यामध्ये गुण आहे त्याच्यापासून इन्स्पायर होऊन मी माझं बेटर व्हर्जन कसं बनवू शकतो, मी अजून स्वतःपेक्षा कालपेक्षा आज चांगला कसा बनवू शकतो याचा विचार न करता त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे, त्याला मिळालं तर मला मिळालं पाहिजे, त्याच्याकडे बंगला आहे मला अजून मोठा बंगला पाहिजे, या पद्धतीमध्ये गेल्याने वर्तमानातून आपण दूर जातो आणि वर्तमान क्षण आपल्याला जे द्यायचा प्रयत्न करतो आहे ते आपण स्वीकार नाही करत आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिस करतो. सो अस्तेय, अस्तेयचा अभ्यास केल्याने जीवनामध्ये ही आपली जेव्हा प्रकृती बनते, प्रवृत्ती बनते, तेव्हा पतंजली म्हणतात की सर्व रत्न धनदौलत जे तुम्हाला पाहिजे जेव्हा पाहिजे त्याच्या आधी तुम्हाला मिळत जाईल. एखादा बाण ज्या पद्धतीने जितका पुढे जायचा तितका मागे ओढला जातो, त्या पद्धतीने हे काही स्वभावामध्ये बदल केले तर आपल्या आयुष्यात बदल होतील. चौथा जो यम सांगण्यात आला आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य. शारीरिक संबंध आपल्या पार्टनर बरोबर लॉयल राहणं, किंवा जर का संन्यास घेतला असेल, सिलेबसी प्रॅक्टिस करत असेल तर त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहणं, नाही तर पुन्हा मनामध्ये गिल्ट येणार, बाकीचे भावना येणार आणि मन वर्तमानातून दूर जाणार. त्याचा सारखा सारखा विचारही न करणं, वर्तमानातून दूर जाणारी कोणतीही गोष्ट योगापासून तुम्हाला दूर घेऊन जाते. आपल्या पार्टनर बरोबर लॉयल राहणं किंवा आपल्या सिलेबसी म्हणजे ब्रह्मचर्याबरोबर लॉयल राहणं, यामुळे वर्तमानामध्ये तुम्ही संपूर्ण तज्ञ असाल. पाचवा जो यम सांगितला आहे तो म्हणजे अपरिग्रह. ब्रह्मचार्य केल्यामुळे काय होतं? ब्रह्मचार्य केल्याने असं म्हटलं आहे की असीमित ऊर्जेचा स्रोत तुम्हाला मिळतो, तुम्ही त्या असीमित ऊर्जेच्या स्रोताशी तुम्ही कनेक्ट होता. ब्रह्म अवस्थेत विचरण करणं यालाही ब्रह्मचर्य असं म्हटलं आहे. सेन्शुअल शारीरिक ज्ञानेंद्रियाच्या मध्ये जी एनर्जी अडकली आहे, इंद्रियांमध्ये जी एनर्जी अडकली आहे, ऊर्जा अडकली आहे, त्याच्यातून बाहेर काढून अभ्यासामध्ये, योगाभ्यासासाठी ती ऊर्जा वापरणं म्हणजे ब्रह्मचर्य. अपरिग्रह पाचवा यम. अपरिग्रह म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक संचय न करणं, साठवून न ठेवणं. खूप लोकांची घरं म्युझियम मध्ये कन्वर्ट झाली असतात. का बरं? दुसऱ्यांकडे आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे, माझ्याकडे हे पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. अतिशय अटॅचमेंट होऊन जाते अशा सगळ्या गोष्टींची. या अटॅचमेंटमुळे, साठवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे मन वर्तमानातून दूर जातं, रिकाम आणि निर्मळ बऱ्याच वेळा नाही राहू शकत. तर अपरिग्रहाचा अवलंब करणं हे तर आता झालं भौतिक स्तरावर. मानसिक स्तरावर अपरिग्रह म्हणजे काय? तर कोणी काही चुकीचं बोललं, अनावश्यक अपमान जरी केला तरी बऱ्याच वेळा आपण तो मनामध्ये पकडून ठेवतो, परिग्रह करतो, साठवून ठेवतो. तर मनाच्या लेवलला सुद्धा जेव्हा आपण हे सोडून द्यायला शिकतो, साठवून न ठेवणं शिकतो, तेव्हा
पतंजली म्हणतो, जेव्हा हा तुमचा स्वभाव बनतो की भौतिक आणि मानसिक लेवलला परिग्रह करणं, साठवून न ठेवणं, हा जेव्हा तुमचा स्वभाव बनतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात येतात आणि पूर्वजन्माचं तुम्हाला ज्ञान व्हायला लागतं. सो किती सुंदर आहे, कोणी आपल्याला बोललं, रागवून बोललो. बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये झालेल्या घटना आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवल्या असतात आणि पुन्हा पुन्हा आपण त्याच्यामध्येच जातो. परिग्रहामधनं जेव्हा आपण मुक्त होतो, हे पाच पद्धती त्याच्या जे सांगितले आहेत, यम, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय, अहिंसा आणि सत्य, या पाच पद्धतीचे ॲटिट्यूडल चेंजेस आपल्यामध्ये आणले तर हे कंपल्सरी चेंजेस आहेत, कंपल्सरी व्यवहारामध्ये आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला योग अवस्थेत, मनाच्या वर्तमानात असण्याच्या अवस्थेत स्थित व्हायचं असेल तर हे यम सांगितले आहेत. दुसरं आहे नियम. काय केल्याने योगाच्या मार्गावर आपण अतिशय जलद प्रगती करू शकतो. यम म्हणजे कंपल्सरी. जलद प्रगती करण्यासाठी कॅटलिस्ट कोणते कोणते आहेत, यम हा योगाचा दुसरा अंग आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये.